एकीचे बळ. एक लहानसे गाव होते. त्या गावाजवळच एक घनदाट अरण्य होते. तेथे वेगवेगळे पक्षी आनंदाने राहत असत. ते थव्या थव्याने उडत असत. एकदा ते दाणे टिपण्यासाठी निघाले. त्यांना एका ठिकाणी भरपूर दाणे दिसले. दाणे टिपण्यासाठी पक्ष्यांचा थवा खाली उतरला. ते दाणे एका पारध्याने जाळ्यावर टाकले होते. बाजूला झाडाजवळ पारधी उभा होता. त्याने पक्ष्यांना दाणे खाताना पाहिले. त्याला फार आनंद झाला. पक्ष्यांनी दाणे टिपून झाल्यानंतर उडायचा प्रयत्न केला, पण त्यांना उडता येईना, कारण ते जाळ्यात अडकले होते. मग त्यांनी एक युक्ती केली. ते सगळे मिळून जाळ्यात सहज उडाले. ते पाहून पारध्याला खूप आश्चर्य वाटले. एकटा पक्षी जाळे घेऊन उडू शकला नसता, परंतु सगळ्या पक्ष्यांनी मिळून प्रयत्न केला म्हणून ते उडू शकले. या गोष्टीतून एकीचे बळ कसे महत्त्वाचे असते ते कळते.